नवी मुंबई हिट अँड रन प्रकरणी दोघांना अटक, चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याचं उघड. नवी मुंबईतील हिट अँड रन प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबईच्या वाशीमध्ये एका भरधाव इनोव्हा गाडीनं रिक्षाला जोरदार धडक दिली, यात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघातावेळी जो चालक गाडी चालवत होता त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हतं. दरम्यान दोघांच्या मेडिकल टेस्ट केलेल्या असून त्यामध्ये दोघांनीसुद्धा मद्यपान केलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र नवी मुंबई हिट अँड रन प्रकरणी आरोपी सुभाष शुक्ला आणि भगवत तिवारी यांना अटक केली आहे. सुभाष शुक्ला हा गाडी चालवत होता तर भगवत तिवारी हा त्याच्या बाजूला बसला होता. ड्रायव्हर असलेल्या भगवत तिवारी यानं त्याचा नातेवाईक सुभाष शुक्ला याला गाडी चालवायला दिली होती. या सुभाष शुक्लाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याची माहिती समोर आली आहे. नवी मुंबईतील वाशी सेक्टर 9 मध्ये शनिवारी दुपारच्या वेळी साईनाथ स्कूलसमोर एका निळ्या रंगाच्या इनोव्हा कारच्या चालकानं 2 कार आणि 1 ऑटोला जोरदार धडक दिली. अपघात झाल्यानंतर चालक तिथून फरार झाला. अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कार आणि ऑटोरिक्षाचा चेंदामेंदा झाल्याचं पाहायला मिळत आहे. आणि या अपघातात ऑटोचालक मुन्नालाल गुप्ता याचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला आहे. अपघातानंतर इनोव्हा कार पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. अपघाताचं CCTV फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नवी मुंबई.